मित्रांनो तुमचं स्वागत आहे रॉक्स्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आपण नवनवीन गोष्टी ह्या आपल्या चॅनलवर रेग्युलरली अपलोड करतच असतो स्पर्धा परीक्षेसंबंधीच्या अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओज पण अपडेट करीत असतो त्याचबरोबर तुमच्या असलेल्या अडचणींचंसुद्धा निराकरण करीत असतो त्यामुळे बर तुमच्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना आपल्या चॅनलची माहिती शेअर करायला तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशी महत्वपूर्ण माहिती ती तुम्हाला वेळच्या वेळी प्राप्त होणं आणि इतर काही तुमच्या अडचणीसुद्धा समाधान निराकरण करणं हे तितकंच गरजेचं आहे त्यामुळे तर विद्यार्थी मित्रांनो या भागामध्ये आपण शासनाच्या विविध योजना या अभ्यासणार आहोत ही एक वेगळी प्लेलिस्ट तुमच्यासाठी तयार केली जाणार आहे त्यामुळे तुम्ही याचे वेगवेगळे भाग हे पाहू शकाल आणि हा एक भागामध्ये आपण काही महत्त्वपूर्ण अशा शासनाच्या योजना यांचा अभ्यास घेणार आहोत आणि विद्यार्थी मित्रांनो आपण शासनाच्या योजना अभ्यासणं का गरजेचं आहे कारण तुम्ही कोणतीही स्पर्धा परीक्षा देत असाल म्हणजे तुम्ही राज्यसेवेची तयारी करीत असाल जी आहे ती आठ एप्रिलला तुमची एक्झाम आहे त्याचबरोबर पी एस आय एस टी या एस यूची एक्झामची तयारी करत असाल आपण असं म्हणतो तर या सुद्धा तुम्हाला हे अत्यंत उपयुक्त आहे कारण शासकीय प्रश्न जवळपास पाच ते सहा प्रश्न शासकीय योजनावर परीक्षेमध्ये विचारलेलेच असतात आणि त्यामध्ये तुम्हाला एकत्रितरित्या प्रश्न विचारतात म्हणजे तीन ते चार विधाने त्या योजनेसंबंधी विचारलेली असतात आणि त्या योजनांच्या योग्य विधानाची किंवा अयोग्य विधानांचा विचार करून तुम्हाला योग्य जो पर्याय आहे त्याची निवड करायची असते त्यामुळे शासकीय योजना अभ्यासणं हे तितकंच गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्ही इतरही कुठल्या स्पर्धा परीक्षा जे जे अधिकारी पदाच्या प स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल तिथे तुम्हाला योजना अभ्यासणं गरजेचं आहे आता तुम्ही म्हणताल योजना अभ्यासणं का गरजेचं आहे कारण विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ज्या क्षेत्रासाठी तयारी करीत आहात समजा राज्यसेवेसाठी तयारी करीत असाल आणि तुम्ही तिथे जाऊन पदावर बसणार आहात अधिकारी पदावर तुम्ही काम करणार आहात तर या अधिकारी पदावर काम करीत असताना ही जी योजना आहेत त्या योजनांची राबवणूक ही तुम्हाला करायची असते म्हणजे याच्याबद्दलचे निर्णय अंमलबजावणी याची कशी काय पाठपुरावा आहे यासंबंधीची माहितीसुद्धा तुम्हाला घ्यायची असते तर या अनुषंगाने जे तुम्हाला काम पुढे चालून करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही तज्ज्ञ असणं ऑलरेडी गरजेचं आहे त्यामुळे या योजनेवर भर देणं की आणि या योजनेवर प्रश्न परीक्षेमध्ये हे सरसपणे विचारले जातात त्यामुळे आपण या भागामध्ये म्हणजे या जे प्लेलिस्ट आपण तयार कर त्यामध्ये विविध महत्वपूर्ण योजना आणि त्यातील कोणते मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजेत जेणेकरून तुमची एक्झाम ही क्लॅरिफाय व्हायला पाहिजे त्याचबरोबर या एक्झाम सोबतच तुम्ही इतर एक्झाममध्ये मध्ये सुद्धा त्याचं युज हा करू शकाल तर विद्यार्थी मित्रांनो आपण जलयुक्त शिवार अभियान याविषयी माहिती घेत आहोत तर महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला सर्वांलाच माहीत आहे की पावसाची अनियमितता आणि पावसातील खंड यामुळे पिकांच्या वाढीमध्ये मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम येतो आणि यामुळे सतत त्यांचाही सदृश्य परिस्थिती ही निर्माण होऊन त्याचा मोठा प्रमाण आणि त्याचा मोठा फटका हा कृषी क्षेत्रावर होत असतो आणि कृषी कृषी क्षेत्रावर अवलंबून असलेल्या शेतकरीवर सुद्धा होत असतो आणि मग यामध्ये राज्यात जवळजवळ ब्याऐंशी टक्के क्षेत्र कोरडवाहू व बावन्न टक्के क्षेत्र हे प्रवण असल्याची माहितीही प्राप्त होते आणि शाश्वत शेतीसाठी पाणी व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून देण्यासाठी जलधारणा अंतर्गत म्हणजे जल, अंतर जल सुधारणा उपाययोजना अंतर्गत करण्याच्या उद्देशाने जलयुक्त शिवार योजनेची संकल्पनाही पुढे आलेली आहे आता हा महत्वपूर्ण मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की शाश्वत शेतीसाठी याचा उद्देश काय आहे की शाश्वत शेतीसाठी पाणी व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून देण्यासाठी आणि हा कोणत्या याच्या उद्देशाने केलेला आहे तर जलसंधारणा अंतर्गत उपाययोजना करण्याच्या उद्देशाने जलयुक्त शिवार योजनेची संकल्पना ही पुढे करण्यात आलेली आहे आणि सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र दोन हजार एकोणीस हे उद्दिष्ट या डोळ्यासमोर ठेवून टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी आणि एकात्मिक पद्धतीने नियोजनबद्ध रित्या कृती आराखडा तयार करून पाण्याची उपलब्धता वाढवण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान हे राबवण्यात येत आहे आता याचा मुख्य उद्देश काय हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे तर पावसाचे जास्तीत जास्त पाणी साचवणे अडवणे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे सिंचन क्षेत्रात वाढ करणे शेतीसाठी संरक्षित पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे राज्यातील सर्वांना पुरेशा पाण्याची शाश्वत ग्रामीण भागामध्ये बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजनाचे पुनर्जीवन करणे अशा महत्त्वपूर्ण गोष्टीसाठी अत्यंत गरजेचे आहे म्हणजे भूजल अधिनियम अंमलबजावणी विकेंद्रित पाणी साठे निर्माण करणे पाणी साठवण क्षमता निर्माण करणे थोडक्यात तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची की पाण्यासंबंधित ज्या ज्या गोष्टी येत आहेत म्हणजे पाणी साठवण करणे पाण्याची पातळी वाढवणे ह्या सगळ्या गोष्टीचा महत्त्वपूर्ण उद्देश या योजनेचा आहे की ते करता यावं पाण्याचं कसंही करून म्हणजे अपव्यय न होता त्याचा योग्य ठिकाणी वापर हा करण्यात यावा त्याचबरोबर वृक्ष लागवडीस प्रोत्साहन देऊन जनजागृती करणे पाणी अडवणे पाणी जिरवणे इत्यादी गोष्टी सुद्धा ह्याच्या उद्देशामध्ये समाविष्ट होतात आणि याचे निधी कुठून उपलब्ध करून दिलं जातं तर राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबवण्यासाठी विविध अंतर्गत उपलब्ध असलेल्या निधीचा वापर करण्याची तरतूद करून देण्यात आलेली आहे मग त्यानंतर आपण पुढची महत्वपूर्ण योजना अभ्यासूया ज्याचं नाव आहे इंदिरा आवास योजना विद्यार्थी मित्रांनो इंदिरा आवास योजनेचे जे शासन निर्णय आहे त्याच्याबद्दल सर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल हा ग्रामविकास व जलसंधारण विभागमधला सम महत्त्वपूर्ण योजना आहे इंदिरा आवास योजना आणि तो तुम्ही शासन निर्णय दिनांक दोन जुलै दोन हजार दहानुसार सर्च करून जो शासन निर्णय कॉलम असतो म्हणजे तुम्ही गुगल सर्चमध्ये जाऊन शासन निर्णय असं सर्च करायचं आहे गुगल सर्च इंजिनमध्ये तिथे तुम्हाला शासन निर्णयाची साईट मिळून जाते त्यावर तुम्ही दिनांक टाकलं तर तुम्हाला जे हवे म्हणजे ज्या तुम्हाला जो जी आर हवाय तो त्याचा दिनांक टाकून तुम्ही सर्च करू शकता आता आपण इंदिरा आवास योजना अभ्यासित आहोत जी ग्रामविकास व जलसंधारण विभागाअंतर्गत येते तर विद्यार्थी मित्रांनो इंदिरा आवास योजना ही एकोणीसशे एकोणनव्वदपासून डिसेंबरच्या आणि एकोणीसशे पंच्याण्णव अखेरपर्यंत जवाहर रोजगार योजनेची उपाययोजना म्हणून राबवली जात होती तर हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे की कोणत्या योजनेची उपाययोजना म्हणून ही राबवली जात होती तर ही जवाहर रोजगार योजनेची उपाययोजना म्हणून राबवली जात होती आणि त्यानंतर एक एक एकोणीसशे एक शहाण्णव पासून ही योजना स्वतंत्रपणे केंद्र पुरस्कृत योजना म्हणून राबवण्यात येत आहे आणि या योजनेच्या निधीची उपलब्धतेची पद्धत ही पंचाहत्तरास पंचवीस आहे म्हणजे पंच्याहत्तर टक्के कोण देत आहे केंद्र शासन देत आहे तर पंचवीस टक्के राज्य शासन देत आहे ही सुद्धा महत्वपूर्ण माहिती आहे आणि तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता या योजनेचा फायदा काय किंवा या योजनेअंतर्गत काम काय केलं जातं या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील बेगर कुटुंबासाठी घरकुल बांधणीसाठीचा अनुदान देण्यात येतं आणि सदर योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी व्यक्तीचे नाव ग्रामसभेने मंजूर केलेल्या बेगर कुटुंबाच्या प्रतीक्षा यादीमध्ये असतं ठीक आहे तसेच सदर योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार उपलब्ध निधीच्या चाळीस टक्के निधी हे चा बिगर अनुसूचित जाती जमातीसाठी राखून ठेवण्यात येतं थोडक्यात तुम्हाला लक्षात घ्यायचंय की जिल्हानिहाय घरकुल घरकुलांचे वाटप हे केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाकडून करण्यात येतं आणि यामध्ये प्रामुख्याने त्यांना म्हणजे ज्यांना घर बांधण्यासाठीचे आवश्यक निधी उपलब्ध नाहीये त्यांना ही निधी पुरवण्यात येतं तर अशा प्रकारे इंदिरा आवास योजनेद्वारे मग यांना घर जे बांधण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्याकरिता अत्यंत उपयुक्त अशी मदत केंद्र शासन आणि राज्य शासन यांची म्हणजेच केंद्र शासनाला पंचाहत्तर टक्के आणि राज्य शासनाला पंचवीस टक्के वाटा या प्रमाणात केली असते त्यानंतर आपण पुढील महत्त्वपूर्ण योजना आणि त्याविषयी माहिती घेऊया तर ही आहे पर्यावरण संतुलित ग्राम समृद्ध ग्राम योजना आणि याचा समावेश ग्राम विकास व जलसंधारण विभागामध्ये येतो याचा शासन निर्णय दिनांक आहे अठरा ऑगस्ट दोन हजार दहा तुम्हाला अधिक माहितीसाठी उपयुक्त ठरेल तर महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ही योजना राबवण्यात आलेली आहे आणि राज्याचा गा, राज्यातील गावांचा शाश्वत विकास करण्याकरिता ज्याला आपण विलेज डेव्हलपमेंट म्हणू शकतो आणि ग्रामोत्थान अभियान सुरू करण्यात आलेले आहे आणि यामध्ये भौतिक सामाजिक व उत्पन्न साधने या तीन क्षेत्रात शासनाच्या आर्थिक तांत्रिक व प्रशासकीय सहकार्याने लोकांच्या पुढाकाराने विकास अपेक्षित होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही अत्यंत महत्वपूर्ण योजना असून भौतिक मूलभूत सुविधांसाठीचा हा कार्यक्रम असून शाश्वत ग्रामविकास संकल्पनेत महत्वाचे असे तत्व आहे तर यामध्ये महत्वपूर्ण म्हणजे नैसर्गिक साधन संपत्तीचा विनियोग पर्यावरणाचा समतोल राखून कसा करता येईल याचा विचार केलेला असतो आता दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असून नैसर्गिक साधन संपत्तीचा राहास होता हे आपल्या सगळ्याला माहीत आहे त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगसारखे अनेक विषय मूळ धरून पाहत आहेत आता ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय तर वातावरणामधील तापमानाचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात वाढणं याला ग्लोबल वॉर्मिंग म्हणतात आणि विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल वॉर्मिंगचा महत्वपूर्ण परिणाम जो आहे तो म्हणजे प्रदूषणामुळे सुद्धा ग्लोबल वॉर्मिंग वाढतं आणि खूप जास्त प्रमाणात जर वातावरणामधील उष्णता वाढली किंवा हानिकारक घटक जर वाढले तर विद्यार्थी मित्रांनो आपल्यासारख्या सजीवाला तग धरून राहणं हे खूप अवघड होईल आणि मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता होत असते त्यामुळे या गोष्टींना आपल्याला वेळीच आवर घालणं हे तितकंच गरजेचं आहे आणि पर्यावरणाचे संवर्धन जतन व संरक्षण करून समृद्ध व संपन्न गावांची निर्मिती करणं हे सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि म्हणूनच शासनाने पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना सन दोन हजार दहा आणि सुरू केलेली आहे आणि पर्यावरणाचं संतुलन राखून गावांचा विकास करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे गावांचा शाश्वत विकास करणे म्हणजे सर्व घटकाचा इक्वली विकास करणे शाश्वत या संकल्पनेमध्ये सर्व घटकांचा सहसमावेश असं त्याचा अर्थ हा होत असतो आता या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आपण अभ्यासूया यामध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उपलब्ध नैसर्गिक संसाधनाचा विकास करणे व त्यासाठी लोकसहभाग मिळवणे त्याचबरोबर पर्यावरणाचे भान ठेवून भौतिक सुविधा उपलब्ध करणे व इको विलेजची संकल्पना राबवून समृद्ध ग्राम विकास करणे अशा स्वरूपाच्या महत्वपूर्ण गोष्टी आहेत ज्या तुम्ही पण सुद्धा हे स्क्रीनशॉट घेऊन लक्षात ठेवू शकता आणि अत्यंत महत्वपूर्ण या गोष्टी आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर अत्यंत महत्त्वपूर्ण अशी पुढील योजना ज्याला आपण केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजेच न्यूक्लियस बजेट योजना असं म्हणतो आणि याचा विकास म्हणजे ही जी योजना आहे ती आदिवासी विकास विभागाअंतर्गत येते आणि एकवीस सहा दोन हजार सोळानुजार शासन निर्णयान्वये ही योजना राबवण्यात आलेली येते तर ही योजना शासनातर्फे एकोणीसशे एक्क्याऐंशी आणि ब्याऐंशी पासून प्रकल्प अधिकारी म्हणजेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आणि अपर आयुक्त आदिवासी विकास यांच्या नियंत्रणाखाली राबवण्यात येत आहे आता हे कोणाच्या नियंत्रणाखाली राबवण्यात येत आहे हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि या योजनेचा उद्देश काय आहे हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे तर या योजनेचा उद्देश आदिवासी विकास आणि कल्याणाच्या दृष्टीने स्थाल कालानुरूप आवश्यक आहेत आणि त्या योजनेचा समावेश हा अर्थसंकल्पनात नाही तर अशा अभिनव स्वरूपाच्या स्थानिक महत्वाचा योजना तांत्रिक औपचारिकतेमुळे दीर्घ कालावधीसाठी दी अडकून न पडता स्थानिक पातळीवर तातडीने आणि प्रभावितपणे कार्यान्वित करून त्यांचा लाभ गरजू आदिवासींना प्रत्यक्ष मिळवून देणे हा योजनेचा प्रमुख उद्देश आहे म्हणजे त्याला केंद्रीय अर्थसंकल्प किंवा न्यूक्लिअस बजेट योजना असं म्हटलं जातं आणि याचे प्रमुख तीन गट पाडण्यात येतात मग गट अ गट ब आणि गट क अशा स्वरूपाचे गट आहेत आणि त्याची महत्वपूर्ण माहिती आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला महत्त्वपूर्ण योजना लक्षात ठेवायच्यात आणि त्यांचे कामं हो कोण करतं आणि कुठे कुठे त्याचा उपयोग ठरतो त्याचे मुख्य उद्दिष्टे काय हे सुद्धा लक्षात ठेवणं तितकंच गरजेचं आहे त्याचबरोबर पुढील महत्त्वपूर्ण योजना म्हणजेच खावटी कर्ज योजना ज्याचा समावेश आदिवासी विकास विभागामध्ये येतो हो ले ले तर आदिवासी भागामध्ये सावकार व व्यापाऱ्यांकडून आदिवासी लोकांची पिळवणूक खूप मोठ्या प्रमाणात होत असते आणि हे थांबवण्यासाठी महाराष्ट्र आदिवासी आर्थिक स्थिती सुधारणे अधिनियम एकोणीसशे शहात्तर सावकारी प्रथा ह्या बंद करण्यात आलेल्या आहेत आणि पावसाळ्यामध्ये म्हणजे जून ते सप्टेंबर या कालावधीत आदिवासींची उपासमार होऊ नये म्हणून सन एकोणीसशे पासून खावटी कर्ज योजना सुरू करण्यात आलेली आहे इथे महत्वपूर्ण तुम्हाला इसवी सुद्धा लक्षात ठेवावं लागेल सन एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि सदर योजना महाराष्ट्र राज्य खास सहकार आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक यांच्या मार्फत राबवली जाते हे सुद्धा लक्षात ठेवणं तितकंच गरजेचं आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ह्या महत्त्वपूर्ण बाबी अभ्यासणं आणि या योजनेच्या ठळक बाबीसुद्धा अभ्यास करणं तितक्याच गरजेचं आहेत कारण यावरसुद्धा एखादी प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो आणि या योजना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे तुम्हाला मेन या योजनेचा उद्देश काय कोणत्या विभागाअंतर्गत योजना येते हे सुद्धा विचार करणं तितकंच गरजेचं आहे त्यानंतर पुढची एक योजना घेऊया आणि ह्या भागाचा समारोप करूया त्यानंतर काही महत्वपूर्ण योजना या पुढील भागामध्ये आपण नक्की समावेश करूया पहा आदिवासी विकास विभागांतर्गत ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा एकात्मिक कार्यक्रम ह्या योजनेचा समावेश होतो आणि या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे सामाजिक न्याय विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या दलित वस्ती कार्यक्रमाच्या धर्तीवर शासनाने ठक्कर बाबा आदिवासी वस्ती सुधारणा एकात्मिक कार्यक्रम या योजनेला मंजुरी दिली असून ही योजना सन दोन हजार चार आणि पाचपासून राबवण्यात यावी असे ठरवले आहे आणि या कार्यक्रमाअंतर्गत आदिवासी गावांना किंवा वस्त्यांना सामूहिक विकासाच्या सुविधा तसेच वैयक्तिक कौटुंबिक तथा सामूहिक लाभाच्या योजना या राबवण्याच्या आहेत आणि ह्या अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत या योजनेची माहिती ठेवणं तितकंच गरजेचं आहे या योजनेमध्ये असलेल्या गोष्टीसुद्धा समाविष्ट करणं तितकंच गरजेचं आहे हां तर अशा प्रकारे काही महत्त्वपूर्ण योजनांचा अभ्यास आपण या भागामध्ये केलेला आहे त्यानंतर अजून काही महत्त्वपूर्ण योजना आपण यापुढील भागामध्ये घेणारच आहोत त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या असलेल्या अडचणी कमेंट करा तुम्हाला वाटतं तसे नवीन योजना कोणत्या राबवलेल्या आहेत आणि या योजना सुद्धा अभ्यासाच्या दृष्टिकोनाने अत्यंत महत्वपूर्ण आहेत ज्याचा समावेश आपण या भागामध्ये करायला हवा ते सुद्धा कमेंटमध्ये नोंदवा कारण त्या अनुसार त्यांची माहिती एकत्रित करून आपण तुम्हाला त्या पुरवण्याचा नक्की प्रयत्न करूया